सुप्रभात मित्रांनो, मी डॉक्टर परेश फाला. सकाळचे वाजता आहेत 5:25. सनराईज झालेला आहे वेळेनुसार, पण इथे जॅस्परमध्ये फारच ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्य अजून बाहेर आलेला नाही आहे. थोडा थोडा पाऊसही पडतो आहे, बट इट्स ओके, ते आपल्याला काही थांबू शकत नाही हे शहर एक्सप्लोअर करायला. यू मस्ट बी वंडरिंग माझा चष्मा कुठे आहे. ॲक्च्युली जिथून मी निघालो आता, माझं स्टे आहे जॅस्पर डाउनटाऊन हॉस्टेलमध्ये. एवढं सकाळी तिथे अजून कोणी उठलेलं नव्हतं आणि मी माझा चष्मा तिथेच विसरलो, तर मला पुन्हा त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं रूममध्ये एंटर करून. सो काल आम्ही सायंकाळी आल्यामुळे जास्त काही टाऊन एक्सप्लोअर करता आलं नाही, आज नक्की करू. जॅस्पर हे तसं पाहिलं तर खूप छोटं टाऊन आहे, पण त्याच्या आजूबाजूला खूप नेचर ट्रेल्स आहेत, मोठं जंगल आहे. ॲक्च्युली हा पूर्ण भागच येतो जॅस्पर नॅशनल पार्कच्या मध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला वाईल्डलाईफ साईटिंग फार इझिली होऊ शकतं, स्पेशली समरमध्ये. तसं विंटरमधली वाईल्डलाईफ वेगळीच असते, बर्फाळ प्रदेशात राहणारे जे प्राणी आहेत ते पण तुम्हाला शहराच्या आजूबाजूला बघायला मिळू शकतात तेव्हा, पण मग तेव्हा कंडिशन्स पण तेवढ्या हार्श असतात. समर थोडा प्लिझंट होऊन जातो, दिवस मोठा असतो. आय गेस जर धुकं नसतं किंवा एवढं ढगाळ नसतं तर फार छान वाटलं असतं, ते सगळे बर्फाचे डोंगर चमकले असते मस्त. इट्स ओके, कधीतरी तर सूर्य येईलच वरती. ते जे वरती दिसतं आहे छोटंसं, ते आहे जॅस्पर स्काय ट्रॅम. डेफिनेटली आपण तिथे जाणारच आहोत. हा टोटम पोल, ज्याला टू ब्रदर्स टोटम पोल म्हणतात, 2011 इथे स्थापन करण्यात आला. कॅनडाच्या मूळ निवासी लोकांचा एक सांस्कृतिक ठेवा म्हणून हे टोटम पोल्स जतन करण्यात येतात. या आधीचा टोटम पोल इथे 94 होता. त्या लोकांची अशी धारणा आहे, अशी मान्यता आहे की हे टोटम पोल्स पवित्र असतात आणि संकटांपासून त्यांचे रक्षण करतात. असेच विविध टोटम पोल्स पाहण्यासाठी आपला कॅनेडियन म्युझियम ऑफ हिस्ट्रीचा एपिसोड पाहायला विसरू नका. हे आहे जॅस्परचं रेल्वे स्टेशन. हेरिटेज बिल्डिंग वाटते नाही. माझ्या मागे जी ट्रेन तुम्हाला दिसते आहे ती आहे रॉकी माउंटेनियर ट्रेन. त्या ट्रेनने तुम्ही कॅनेडियन रॉकीज मधून प्रवास करू शकता आणि तिला मस्त डोम असतो, यु नो, विथ ऑल व्ह्यू तुम्हाला मिळतो तिथे. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. ॲक्च्युली दिस टाईम आम्हाला त्याची तिकीटं नाही मिळाली, द ट्रेन वॉज फुल. नेक्स्ट टाईम. सव्वा 6 आणि या गडाळ्यामध्ये 20 कुठे आहे गडा? ओ माय गॉड, वाय. तर हे होतं जॅस्पर डाउनटाऊन. छोटंसंच टाऊन आहे, त्यामुळे लिटरली बाय वॉक तुम्ही 10 पूर्ण शहर कवर करू शकता. ऑब्व्हियसली रेसिडेन्शियल एरिया आहे, ही मेन स्ट्रीट आहे जी कॉनॉट ड्राईव्ह म्हणून ओळखला जातो. आणि आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ दिस गाईज, त्यांच्या घड्याळांवर नेहमी रॉंग टाईम का दिसतोय? आता इथे तर 3 जॅस्पर टाउन हे जॅस्पर नॅशनल पार्कचे टुरिस्ट सेंटर म्हणून ओळखले जाते, त्यामुळे हा एव्हेन्यू हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गिफ्ट शॉप्स आणि लॉजेसने खरोखर ओसंडून वाहतो आहे. डोंट टेल मी यांचं इन्फॉर्मेशन सेंटर इतकं सुंदर आहे. हो खरंच किती सुंदर आहे ना बिल्डिंग.
फेक वाटावे एवढे सुंदर आहेत, पण ते ओरिजिनल आहेत गाईस. इथला समर वातावरण एकदम कलरफुल करून टाकतो, इतके रंगीबिरंगी फुलं फुलतात. वाव वाह, काय जंगल आहे मागे. आपण ऑलमोस्ट टाउनच्या बाहेर आलेलो आहोत. धुकं तर लिटरली जमिनीवर आलंय. हिमाच्छादित पर्वतरांगा आणि धुक, वाव. किती अर्ध्या तासात आपण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आलो जास्परच्या. दिस इज द एंड ऑफ जास्पर टाउन. टाउनचा राऊंड मारायला जरी कमी वेळ लागत असला तरी एवढ्या कमी वेळात येथील संस्कृती, येथील लोक आणि ह्या टाउनची खरी ओळख होऊच शकत नाही. आपण इथे आणखीन 7 दिवस आहोत, तर आपल्याला हा लहानसा टाउन अजून जवळून बघता येईल आणि पुढील एपिसोड्समध्ये आपण हे अनुभवणारच आहोत.